लोणार मेहकर मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसला सोडून लक्ष्मणदादा घुमरे यांनाच देण्यात यावी, मोहम्मद तौफिक कुरेशी यांची मागणी. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी असलम परवेज यांची विशेष रिपोर्ट. विधानसभा निवडणुका जवळच असल्याने सर्वत्र राजकीय रणनीती सुरू झाली आहे. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी मेहकर लोणार विधानसभेची उमेदवारी बाबत आज बुलढाणा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी श्री चेन्नीथला, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि NSUI विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर शेख यांच्याशी चर्चा केली व मेहकर लोणार विधानसभेची जागा काँग्रेसलाच सोडा व ती पक्षाचे निष्ठावंत नेते व माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती तथा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष मोहम्मद तौफिक कुरेशी यांनी केली आहे. यावेळी प्रदेश सेवादलचे नेते प्रकाश धुमाळ, माजी नगर अध्यक्ष तथा गट नेते भूषण मापारी, माजी शहर अध्यक्ष नितीन शिंदे, नगरसेवक अंबा सिंगळे, दौलतराव मानकर, आतिक कुरेशी, माजी नगर सेवक करामत भाई व युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विकास मोरे, अकीब कुरेशी, NSUI विद्यार्थी काँग्रेस बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सह इतर मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मणदादा घुमरे हे बाळकृष्ण वासनिक साहेब यांच्या कार्यकाळापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते व जमिनीवर काम करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे एकमेव लोकप्रिय नेते असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मेहकर लोणार मतदारसंघाची उमेदवारी त्यांना दिल्यास पक्षाला नक्कीच विजय प्राप्त होईल अशी प्रतिक्रिया यावेळी तौफिक कुरेशी यांनी दिली आहे.